नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। महानगरपालिकेचे नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी करण्याचे आवाहन। मनसे विद्यार्थी सेनेने सवाल विचारताच ती पोस्ट काही मिनिटातच डिलीट। अहिल्या महानगरपालिकेच्या फेसबुक अकाउंटवर काही तासापूर्वी एक पोस्ट झळकली होती। माझी वसुंधरा अंतर्गत नगर शहरात फटाके बंदी, आपल्या अहिल्यानगर प्रदूषणमुक्त, आपल्या अहिल्यानगर हरित बनूया अशा आशयाची पोस्ट झळतील। मात्र त्या पोस्टखाली अनेक जणांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याने काही मिनिटातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली। याबाबत मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेने महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी या पोस्टवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की आयुक्त साहेब पर्यावरणाचा विषय फक्त हिंदूंच्या सणांच्या वेळी दिसतो का? इतरांच्या वेळी प्राण्यांच्या रक्तांचे पाठ वाहतात तेव्हा प्रदूषण आणि पर्यावरणाचा विषय कुणी घेत नाही। जिल्हाधिकारी जुन्या कार्यालय परिसरात राजरोसपणे रक्त वाहत असतं तेव्हा कधी आव्हान करण्यात आलं नाही। एका दिवसासाठी कोट्यवधी प्राणी मारले जातात तेव्हा आव्हान नाही झालं की प्रतिमात्मक कापा, म्हणून ही हिंदू सहिष्णू आहे म्हणून लगेच आपण असं आवाहन करता का? अशी पोस्ट लिहिल्यानंतर काही मिनिटातच प्रदूषण मुक्तीची आणि फटाके बंदींची पोस्ट डिलीट करण्यात आली। अहिल्यानगरचे महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक कोणत्या तोऱ्यामध्ये आहेत माहिती नाही। हिंदूंचे सण आले की यांना पर्यावरण आणि इतर सगळ्या गोष्टी आठवतात। हिंदूंचे नाव आले तर अहिल्यादेवींचे नाव त्या ठिकाणी पुसलं गेलं। म्हणजे हा आपण तुम्ही किती वेळा करणार आहात? आज हिंदूंचा एवढा मोठा सण आहे दिवाळी आणि तुम्ही लोकांना आवाहन करता फटाके मुक्त दिवाळी साजरा करा, काय कारण तुमचं आवाहन करण्याचं? महानगरपालिकेनेच परवानगी दिली ना शहरभर फटाक्याचे स्टॉल लावण्यासाठी? जर परवानगी दिली असेल तर तुम्ही कोणत्या बेसिसवर अशा प्रकारचे फेसबुक पोस्ट करता? आज त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला उत्तर दिलं म्हणून तुम्ही ती पोस्ट डिलीट करता। डबल ढोलकीपणा करू नका। हिंदू सहिष्णू आहेत म्हणून त्या सहिष्णूपणाचा दुरुपयोग करू नका। आम्हाला शहराचं वातावरण खराब करायचं नाहीये। या शहरभर जे काही फ्लेक्स लावलेले आहेत ना हे 2 दिवसात हटले गेले पाहिजे। आता गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे। कोणतेही सण आले की कोणी काही बोलणार? नेमकं तुम्ही बोलताय की तुमच्याकडनं कोणी वधवून घेतय? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे समोर तुमच्या। अहिल्यानगरचे आयुक्त प्रशासक आता सध्या कोणत्या तोऱ्यामध्ये आहेत माहिती नाही, कारण की हिंदूंच्या कोणत्याही गोष्टी आल्या का यांना वेगवेगळ्या गोष्टी काहीतरी मनामध्ये येतात। हिंदूंचे सण आले तर यांना फटाक्यामुक्त दिवाळी हवी असते, अहिल्यादेवींचं नाव दिलं तर त्यांनी त्या ठिकाणी परत खोडून नाव टाकलं। म्हणजे हे नेमकं काय यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे? कोणाला डोस पासता तुम्ही? हा फटाके मुक्त दिवाळी कशासाठी हवी? तुम्हाला हिंदूंचे सण आल्यानंतरच सगळे प्रदूषण आणि इतर गोष्टी तुम्हाला समजतात का? हिंदूंना सहिष्णू आहेत म्हणून तुम्ही गृहित धरू नका। फटाक्यांबद्दल एवढंच जर तुम्हाला पुळका असेल तर नगर शहरामध्ये जेवढे फटाक्यांच्या मार्केटला तुम्ही परवानगी दिलेली आहेत का? आणि जर परवानगी दिलेली असेल तर अशा प्रकारची फेसबुक पोस्ट करण्याचा देखील तुम्हाला अधिकार नाहीये। कोणत्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये चाललंय किंवा तुम्हाला कोण चालवतंय? आज हिंदू धर्मातील एवढा मोठा सण असताना तुम्ही लोकांची चेष्टा करता का? तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर असताना तुम्ही या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे। आज मी त्या ठिकाणी त्या फेसबुक पोस्टला तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही फेसबुक पोस्ट डिलीट करता। हे कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही। हिंदूंच्या सणांबद्दल आम्ही सहन करतो म्हणजे आमच्या कोणत्या गोष्टीचा अंत पाहत आहे का तुम्ही? महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि या नगर शहरामध्ये ज्या ठिकाणी ते बोर्ड लागलेले आहेत ना फटाके मुक्त दिवाळीचे, हे जर 2 दिवसात उतरले गेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे ना हे 2 दिवसात दाखवू आम्ही तुम्हाला। आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी खाली उतरण्यासाठी भाग पाडू नका। आम्हाला शहराचं वातावरण बिघडवायचं नाहीये, पण आमच्या सणांबद्दल जर कोणती भूमिका तुम्ही परस्पर घेत असाल तर त्या ठिकाणी आमच्याशी गाठ आहे। जय महाराष्ट्र। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।